या भाषेचा राग देखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत। त्यांना खरं म्हणजे या गोष्टीची थोडी चिंता आहे की या विषयावर धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची कुंडी। विरोधी पक्ष काही म्हणत असतो, म्हणून प्रत्येक गोष्टीला मी उत्तर दिलं पाहिजे असं थोडी आहे। राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। मुळातच मागच्या काळात जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही स्टँडअप इंडियामध्ये जे आमचे अनुसूचित जाती जनजातीचे एंटरप्रेन्युअर्स आहेत यांना 25% जो कॉन्ट्रीब्युशन डेव्हलप करतात त्यातलं 15% महाराष्ट्र सरकार देईल अशी घोषणा केली होती आणि त्यात काही लोकांना मिळालं देखील। आता त्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि विशेषतः स्टँडअप इंडिया या संदर्भात जे दलित एंटरप्रेन्युअर्स आपल्याला तयार करायचे आहेत तर त्याचं जे टार्गेट ठरवलेलं आहे ते एका निश्चित वेळेत पूर्ण झालं पाहिजे या संदर्भात आम्ही काम करू इच्छितो। त्यासोबत मी डिक्कीला ही देखील विनंती केलेली आहे की इनोव्हेशन आणि स्टार्टअप या इकोसिस्टीममध्ये अनुसूचित जातीच्या जमातीचे आमचे इनोव्हेटर्स जे आहेत यांचा समावेश जास्त व्हावा याकरता एक नव्याने योजना ही कशी तयार करता येईल तर त्या संदर्भात त्यांची मदत घेऊन एक तशी योजना आम्ही तयार करणार। सर उद्या मोर्चा संदर्भात खूप वेगवेगळ्या प्रकारचे रुमर्स किंवा तयारी सुरू झाली आहे, आपल्याकडून देखील संजय राऊत यांच्या विरोधात रस्त्यावर शाखा आपले कार्यकर्ते आहेत ते उतरणार आहेत। असं आहे की जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील। आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या उघड्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल। आमचे अध्यक्ष आशिष शेलारजींनी देखील ही घोषणा केली आहे की आज ज्या प्रकारे उद्धवजींच्या शिवसेनेचे नेते ते वारकरी संतांबद्दल बोलतायत, ज्या प्रकारे रामकृष्णांबद्दल त्या ठिकाणी त्यांचे उद्गार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या वतीनं काहीतरी त्या ठिकाणी बोललं जात आहे वेगवेगळ्या प्रकारे किंवा अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात देखील एक मोठा संताप आहे लोकांमध्ये, तर तो व्यक्त निश्चितपणे या निमित्ताने करावा लागेल। सर हिंदी में जानना चाहेंगे जो अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपली भेट घेतली होती त्याविषयी काय सांगा? तो विशेषतः कोकण महामार्गाच्या संदर्भात त्यांनी माझी भेट घेतली होती कारण कोकण महामार्गाचं काम जरा अर्धवट असल्यामुळे ते नुकतेच तिकडनं आले, ते म्हणाले की मला असं वाटलं की बाबा तुम्हाला भेटून सांगावं हे काम वेगानं झालं पाहिजे। मी त्यांना सांगितलं की या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेतलाय, काही कॉन्ट्रॅक्टचे प्रॉब्लेम होते ते त्यांनी दूर केले आहेत, ते स्वतःही गडकरी साहेबांशी बोलणार आहेत आणि आम्ही देखील वेगानं ते काम कसं होईल असा प्रयत्न करणार। सर एक गोष्ट अशी आहे की या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, मला असं वाटत नाही। माझ्या माहितीप्रमाणे जी काही माझी शेवटची माहिती आहे त्याच्या रूटच्या वगैरे सगळ्या संदर्भात त्यांच्याशी डिस्कशन झालेलं आहे, त्यांनी सांगितलेला रूटच जवळपास तो जो काही आहे तो सगळा मान्य केलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही की परवानगीची अडचण। आज नाशिकचे नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले, मोठ्या संख्येनं गेलेले आहेत। उद्धवजींच्या पक्षातले संजय राऊत असं म्हणतात की हे सगळे दलाल आहेत, हे आपल्या कामासाठी गेलेले आहेत, तशा प्रकारची भाषा आता वापरू नका। असं आहे की त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरला नाही म्हणून लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल, कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल। मला असं वाटतं ही जी काही भाषा ते वापरतात ना आता लोकांनाही या भाषेचा राग देखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत। सर परवा जी बैठक झाली आपली अमित शहा बरोबर त्याला घेऊन उद्धव ठाकरे असं म्हणत की याच्यात काही नवीन घडलं नाहीये, फक्त 15 मिनिट असं आहे की पहिली गोष्ट तर ते होते ना 2.5 वर्ष त्यांनी काय नवीन घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल असं कधीच होत नाही, एक संवादाची सुरुवात झाली आहे, टेन्शन दूर करण्याकरता ही बैठक झालेली आहे। त्यांना खरं म्हणजे या गोष्टीची थोडी चिंता आहे की या विषयावर धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही ही त्यांची कुंठा आहे। ट्विटर अकाउंट गेले 20 दिवस हॅक झालेला आहे, त्यांना सुद्धा माहित नाही आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची भूल झालेली आहे असं विरोधी पक्षांचं म्हणतात। विरोधी पक्ष काही म्हणत असतो म्हणून प्रत्येक गोष्टीला मी उत्तर दिलं पाहिजे असं थोडी आहे। 19 तारखेपासून अधिवेशन सुरू आहे होणार आहे आणि सर्वांना उत्सुकता होती की विस्तार आहे,
काय नेमकं त्यातलं सत्य परिस्थिती आपण त्याबद्दल सांगू योग्य वेळी तुम्हाला समजेल काय सत्य परिस्थिती आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.